नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन, गेलेली सत्ता परत खेचून आणणार ठाकरेंचा निर्धार. तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा, मी तुमची मागणी मान्य करतो. पण ही मागणी मान्य करतो हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर याना तिकडे घाम फुटणार आहे. जुन्या पेन्शन इतकेच पेन्शन नव्या पेन्शन योजनेत मिळणार, यूपीएस योजना आम्ही स्वीकारली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा दावा, शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी यावं केसरकरांचं आवाहन. दरम्यान केसरकरांच्या भाषणावेळी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी. आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन. हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला. महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू, आम्ही जे कमेंटमेंट केलं होतं त्या राज्यामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये काँग्रेस पक्षाने निर्णय घेऊन पेन्शन चालू. मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही. ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला. पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आले, पण मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतोय, कारण एवढ्यासाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली. लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये. आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ, योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी आधी आपले भाऊ का दुरावले याचं आत्मपरीक्षण करावं. भावांबाबत ठाकरेंनी बोलू नये, ठाकरे परिवाराचं काय झालं हे महाराष्ट्राने पाहिलंय. प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आपले भाऊ कुठे आहेत, आपल्यापासून का दुरावलेत याचं पहिलं आत्मपरीक्षण करा. भाऊ बंदकी आणि कुटुंब या संदर्भात तर उद्धव ठाकरे बोलू शकत नाहीत. आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार. ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार. मशिदीत घुसून मारू हे नितेश राणेंचे शब्द चुकीचे, पण भारतात राहून देशविरोधी कृत्य करणाऱ्यांविरोधात देशातील मुस्लिमांनी किती आवाज उठवला, नारायण राणे यांचा सवाल. तर नितेशचं तोंड बंद केलं तर हजारो नितेश तयार होतील, राणेंचा इशारा. उद्धव ठाकरेंना बजेट कळत नाही ते मुख्यमंत्री काय होणार, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल. तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहून काहीही काम न करता फुकट मानधन घेतलं अशीही केली टीका.